प्रिय बंधू भगिनी, लहान थोर आणि असंवेदनशील निर्लज्ज नालायक बोंबलत रस्त्यावर फिरणाऱ्यानो, पत्र लिहिण्यास कारण की माहित नाही यापुढे पत्र लिहीन का नाही, कारण कालपर्यंत वाटत होतं गावाला राहतो वाचेन, पण आज नाही वाटत. गाव काय आणि शहर काय, शेवटी तुम्ही घेऊन आलातच साताऱ्यात कोरोना. अरे फक्त सरकार बोंबलतय एवढं जरी ऐकलं असतं ना, तरी आपण या महाभयंकर रोगाला आपल्यापर्यंत येऊ दिलं नसतं. अरे पहिली स्टेज, दुसरी स्टेज, आता कुठं कुठं जायचंय अजून? बघता बघता घरात घुसला हा कोरोना. हात धुवा, लोकात मिसळू नका, स्वतःची काळजी घ्या. पंतप्रधान मुख्यमंत्री यांनी संदेश दिला नाही ऐकला, आदेश दिला नाही ऐकला, लॉकडाऊन केलं नाही ऐकलं, संचारबंदी केली नाही ऐकली, आता काय फायरिंगचे आदेश काढल्यावर ऐकणार का? अरे पण हे कोणासाठी आहे? ते पोलीस बांधव त्यांनाही बायका पोर आहेत रे, आपल्यासाठी 24 तास रस्त्यावर आहेत ते. ते डॉक्टर ज्यांना माहित आहे कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला औषधच नाही, ते जीवावर उदार होऊन 24 तास कार्यरत आहेत. ते सफाई कामगार ज्यांना माहित आहे हे घाणीचं साम्राज्य असंच वाढत राहिलं तर कोरोना पेक्षा महाभयंकर रोग होईल, म्हणून ते कशाचीही फिकर न करता साफसफाईत व्यस्त आहेत आणि नेहमीच ज्यांना TRP साठी वाटेल ते दाखवतात. असे म्हणत होतो ना आपण, ते झीवाले, TV9 वाले, ABP माझा वाले, महाराष्ट्र न्यूज वाले आणि कितीतरी न्यूज रिपोर्टर कसलीही पर्वा न करता, आपल्या जीवाची तमा न करता दिल्ली ते गल्ली तुम्हाला घरी बसून माहिती देत आहेत. कशासाठी रे? आणि ते बॉर्डर वरती लढणारे आपले जवान, त्यांना माहित नाही इकडून गोळी येईल का तिकडून बॉम्ब येईल का कोरोना व्हायरस सारख्या महाकाय व्हायरसची बाधा होईल, तरीही ते आपल्या सीमेवरती दोन्ही हाताच्या मुठीत मृत्यू घेऊन लढतायत. त्यांचं काय? खर तर त्यांचं काय हा प्रश्नच नाही, प्रश्न आहे आपलं काय. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, सर्व धर्मीय, खर तर जातीपातीचं, धर्माचं खूळ डोक्यात मिरवण्या एवढा आता वेळच कुणाकडे आहे. बघता बघता सबंध जगाला वेढलं या कोरोनानं, आणि हो त्या जगाचा विचार करू नको, सबंध भारताचा पण विचार करू नको, तू सोड. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत, म्हणजे आपण किती संवेदनशील असलं पाहिजे याची लाज वाळग. खुशाल रस्त्यावर फिरता राव, अरे कोणासाठी आहे? आणि खर तर बोंबलत फिरणाऱ्यानो, तुम्हाला मरायचं तर मरा, पण प्रश्न तुमच्या मरणाचा नाहीच आहे, प्रश्न आहे त्या घरातल्या छोट्या भावंडांचा, म्हाताऱ्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा. अरे खुशाल रस्त्यावर बोंबलत फिरता, ही दिवाळी, मेची सुट्टी का ख्रिसमसची सुट्टी आहे? जरा परदेशात काय चाललंय बघा, तिथं मेलेल्या माणसांची मैत उचलायला सुद्धा लोक नाहीत रे, बेवारस पडलेत लोक. आणि तेच देश जगात प्रगत आहेत मेडिकल मध्ये. विचार कर, तीच वेळ जर आपल्यावर आली तर काय होईल? पळता पळता ही जमीनच कमी पडेल. प्रगत देशांची ही मारामार आहे. मग आपल्या महाराष्ट्रात तर 1500 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर नाहीत, मग काय होईल आपलं? अरे घाबरू नका, काळजी घ्या, सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा. पण घाबरू नका म्हणलं की निर्धास्त होऊ नका. आणि हो, मला काय होणार नाही हा ओव्हर कॉन्फिडन्स सोडा, जरा सिरियस घ्या आणि थोडा मोठ्या लोकांच्या सांगण्याला फॉलो करा. सलमान खानने हातात घातलेलं ब्रेसलेट आवडतं म्हणून त्याच्यासारखं ब्रेसलेट घालतो. अक्षय कुमारची चालण्याची स्टाईल बघून तुलाही तसं बनावं वाटतं. संजय दत्त सारखी बॉडी बनवावी वाटते. अरे पण त्यांनी सांगितलेलं सोशल मीडिया उघड, त्याच्यावरती बघ, बघ डोळे उघडून. आता खरी वेळ आहे ते काय म्हणतायत आणि त्यांना फॉलो करण्याची. ते सांगतायत घर सोडू नका, हात स्वच्छ धुवा, स्वतःची काळजी स्वतः घ्या, इथं कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही, प्रशासन काळजी घेईल, वाचवायचं आपण स्वतःला आहे. अरे मोठी मोठी लोक ज्यांचा 1 तासाचा कोटीचा दर आहे, ती लोक घरात बसलेत आणि बोंबल भिक्या तू रस्त्यावर कशासाठी रे? पोलिसांना त्रास देण्यासाठी का? लांब बसलेला कोरोना व्हायरस आपल्या घरात घेऊन येण्यासाठी? आणि हो, रिकाम्या रस्त्यावर संचारबंदीच्या काळात टिकटॉक बनवणाऱ्यानो आणि कोरोना सारख्या महाभयंकर सावटाची ही थट्टा उडवणाऱ्यानो, तुम्ही व्हिडिओ बनवा पण लोकांना सुरक्षितेची माहिती देणार आहे. तुम्हाला कोरोना ही विनोदी वाटतो आणि त्याचे विनोदी व्हिडिओ बनवून तुम्ही लोकात पसरवता, लोकांना त्याचं गांभीर्य कळू द्या. नुसते विनोद करू नका, प्रशासनाची टिंगल, पोलिसांची टिंगल, बातमीदारांची टिंगल, अरे बास करा, नाहीतर तुमच्यामुळे हा रोग महारोग बनेल आणि त्याचे जिम्मेदार फक्त तुम्ही आणि तुम्हीच असाल. पुन्हा सांगतो, काळजी घ्या,
अरे बाबानो, सोशल मीडियाचा चांगला वापर करा, घाबरवू नका, आपण काळजी घेण्याचे मेसेज टाका. आणि हो, मुंबई पुणेवाल्यांनो, गावाला येऊ नका, आम्ही इकडे खुशाल आहोत, आम्ही इकडे सुरक्षित आहोत, तुम्ही तिकडेच मरा. असले मेसेज टाकणाऱ्यानो, ए माकडानो, तुमच्या बापाचं गाव आहे का? ज्या पुणे मुंबईवाल्यांना येऊ नका तिकडेच मारा म्हणताय ना, त्यांच्याकडे पहिली गणपतीची वर्गणी मागायला तूच जातोस. काय आडलं नडलं कुठलंही काम असेल तर मुंबई पुणेवाल्याकडून करून घेतोस. पुण्या मुंबईत गेलास, राहायची सोय नाही तुझी, राहायला पण त्यांच्याकडेच जातोस. मग आता का का आता दुखतंय? गावाला येतायत तर त्यांना येऊ द्यात. योग्य खबरदारी घ्या, चेकअप करा, गावाचं समाज मंदिर खाली करा, मंदिरात शाळेमध्ये त्यांना 10-12 दिवस राहायची सोय करा. गावावरती प्रॉब्लेम आल्यावर हे मुंबई पुणेवाले धावून येतात, मग आता नको करायला त्यांच्यासाठी, आणि त्या धुमकीत राहू नका. आता शहराच्या शहर लॉक झाली, गावच्या गाव लॉक झाली, आता नाहीत येणार मुंबई पुणेवाले. पण तू तरी घरात नीट झक मार. आता पुन्हा म्हणशील मंदिरात कशाला, तिथं देव आहे. गप बस. शहाण्या जाणत्यांनी निर्णय घेतला, मंदिर बंद केली दर्शनासाठी. का माहित आहे? कारण आता मंदिरात देवच नाही, तो कधीच निघालाय बाहेर अंशाने वाटून, कुठे डॉक्टर, कुठे पोलीस, कुठे सफाई कामगार आणि कितीतरी ठिकाणी. त्यामुळे देवाची काळजी करू नको, तुझी काळजी कर आणि घरात नीट मर. बस बस बाबा, आता जास्त काही लिहित नाही, कारण पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रशासन, झी टीव्ही, TV9, ABP माझा, महाराष्ट्र न्यूज, या सगळ्यांनी सांगून नाही ऐकलं तू. आता काय ऐकणार आहे तू? पण तरी पण काळजी घे बाबा, पुढचे 10-12-13 दिवस, नाहीतर तुझ्या 13-व्याला बसायची वेळ येईल सगळ्यांच्यावर. पण पुन्हा प्रश्न पडतोच, 13-वा करायचा तरी कोणाचा? कारण तुझ्यामुळे सर्व गावाला. तुझा आणि गावाचा शुभेच्छुक प्रमोद कदम. जय हिंद, जय महाराष्ट्र.